या मुलीला दर्शनबारीमध्ये एका महिलेचं मंगळसूत्र सापडलं. कोणत्याही लोभाला बळी न पडता या चिमुकलीनं ते मंगळसूत्र पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिलं. वाटलं होतं आपण कशाला, आपण उगाच कशाला, आपल्याला पाप भटणार नाही, इकडून तिकडून आपल्याला भोगायलाच लागणार आहे ना, त्यापेक्षा दिलेलं बरं आहे. तुमचे एरवित्त धन ते मज मृत्यूके समान. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या अभंगाची प्रचिती ही तीर्थक्षेत्र आळंदी येथे आलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी येथे भाविकांची संख्या आता वाढत आहे. लाखो भाविक माऊलींच्या सोहळ्यासाठी आळंदी येथे दाखल झालेले आहेत. अशा वेळी माऊलींच्या दर्शनासाठी भाविक हे दर्शन रांगेमधून जाऊन माऊलींचं दर्शन घेत आहेत. आणि अशावेळी आपल्यासोबत जी चिमुकली आहे, पूजा भांबरे असं या चिमुकलीचं नाव आहे, या मुलीला दर्शनबारीमध्ये एका महिलेचं मंगळसूत्र सापडलं. कोणत्याही लोभाला बळी न पडता या चिमुकलीनं ते मंगळसूत्र पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिलं आणि पोलिसांनी या चिमुकलीचं अभिनंदनही केलं. ही आहे पूजा भांबरे, जी आळंदीमध्ये इंद्रायणी घाटावर आलेल्या भाविकांना गंध लावून पै पै जमा करते. गंध लावल्यानंतर कोणी पैसे देतात तर कोणी देत नाहीत. आणि असं असतानाही तिनं मिळालेलं सोनं, हजारो रुपयांचं सोनं हे ज्याचं आहे त्याच्याकडे स्वाधीन केलं. आपण या चिमुकलीशी संवाद साधणार आहोत. नेमकं त्या दिवशी काय घडलं हे आपण तिच्याकडून जाणून घेऊया. पूजा, त्या दिवशी नेमकं काय झालं, काय करत होती तू? मला दर्शनबारीला मला मंगळसूत्र सापडलं होतं. मी तेव्हा तिथं गंध लावत होते, तिथं गंध लावायला आणि गंध लावत होते तर मग तिथं मला एक मथरबाई काहीतरी हे करत होती. मग ती मथरबाई बी तिथं पाकिटच उचलत होती, पण मी तिवा मायने बघूनच उचललं नाही. तर मी उचलत डायरेक्ट सरळ चौकीत गेले, पोलीस चौकीमध्ये. मम्मी पप्पाला माहीत नाही, कोणाला माहीत नव्हतं. तुला वाटलं नाही का की हे आपण सोनं आहे, एवढे पैसे आपल्याकडेच ठेवा होते, कोणाला नको द्यायला असं? नाही वाटलं होतं आपण कशाला, आपण उगाच कशाला, आपल्याला पाप भटणार नाही, इकडून तिकडून आपल्याला भोगायलाच लागणार आहे ना, त्यापेक्षा दिलेलं बरं आहे. दररोज काय करते तू नेमकं? गंध लावते, कधी कधी दीदीला भी सांभाळते, कधी दिवे विकते. शाळेत किती वेळा येतो? तिसरीला. तिसरीला आणि हे जे पैसे आहेत त्याचा शाळेसाठी तू उपयोग करते? हो, बँकेत जमा करते माझी मम्मी. दररोज किती रुपये मिळतात? दररोज गर्दी असल्यावर 150 होतात. गर्दी नसली तर 100-150 होतात. आई वडील काय करतात? आई वडील माझे पप्पा दिवे विकतात, माझी मम्मी बी दिवे विकते. मी कधी कधी बोर गेला समजा गर्दी असल्यावर. तुला मोठेपणी काय बनायचं? डॉक्टर. डॉक्टर व्हायचं. त्यासाठीच तू हे डॉक्टर होण्यासाठी 1-1 रुपया जमा करते. डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे म्हणजे जे बँकेत तू पैसे ठेवते, गंध लावून जे पैसे जमा करते ते डॉक्टर होण्यासाठी करते. डॉक्टर होण्याचं तुझं स्वप्न आहे. काय होण्याचं स्वप्न आहे? डॉक्टर. अशा प्रकारे ही आहे पूजा भांबरे, जी तीर्थक्षेत्र आळंदी येते, आलेल्या भाविकांना गंध लावून पै पै जमा करत असते. आणि या पूजाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे आणि ती हे गंध लावून मिळालेले पैसे जमा करून बँकेत ठेवत असते आणि त्यातून तिला डॉक्टर होण्याचं स्वप्न ती पूर्ण करणार आहे. ज्ञानेश्वर भड, डिजिटल प्रभात, आळंदी देवाची.